गोष्टीचं नाव आहे मिरियटची उंच तारेवरची कसरत ओरिजिनल स्टोरी मिरियट ऑन हाय वाय बाय एमिली एनॉल्ड मॅकुली बालसाहित्यातील सर्वोत्कृष्ट सचित्र पुस्तकासाठी असलेले कॅल्डिकॉट पारितोषिक या पुस्तकाला मिळालेलं आहे ही गोष्ट मी अरविंद गुप्ता टॉईज डॉट कॉम या वेबसाईटवरून घेतली आहे या गोष्टीचं अभिवाचन असावरी दोषी अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या वेबसाईटवर जरूर या डब्ल्यू 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 डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट कॉम चला भेटूया मिरियटला शंभर वर्षांपूर्वीच्या पॅरिस शहरातील नाट्यगृह हो, संगीतासाठीचे सभागृह हो, वा कलादालनं जगभरातील भटकंती करून पैसे कमवणाऱ्या कलाकार मंडळींना आकर्षित करण्यासाठी सज्ज असतं त्याचप्रमाणे या कलाकारांना आवडतील अशी राहण्या जेवण्याची सोय करणाऱ्या खानावळी बोर्डिंगसुद्धा मोठ्या प्रमाणात होत्या इंग्लिश स्ट्रीटवरील गेतू या बाईचे सर्व सोयींनी युक्त असलेली बोर्डिंग हाऊस त्या काळी भरपूर प्रसिद्ध होती मॉस्कोपासून न्यूयॉर्कपर्यंतच्या कित प्रत्येक शहरातून येऊन जादूचे प्रयोग मुकाभिनय एकपात्री कसरती लोककला गाणे बजावणे इत्यादी इत्यादी प्रयोग करणाऱ्यांना पॅरिसच्या मुक्कामी गेतूच्या बोर्डिंग हाऊसमधील चौदार जेवण खात व मऊ मऊ गाद्यांवर आराम करण्यात मजा येत होती मॅडम गेतू आपल्या ग्राहकांची भरपूर काळजी घेत असे या कामी तिच्या आठ दहा वर्षाच्या मुलीची मिरियडची तिला मदत होत होती कपडे वाढत घालणे खोलीतील बेडशीट बदलणे बटाटे सोडणे भाजीपाला निवडणे फरशा पुसणे इत्यादी इत्यादी कितीतरी कामं करण्यात ती निष्णात होती प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक ऐकत होती जेवणाच्या टेबलपाशी बसून गावभरच्या गप्पा मारणाऱ्या या भटक्या कलाकारांचे मजेशीर किस्से ऐकताना तिला फार मजा वाटायची पॅरिसपासून लांब अंतरावरील शहरातील गोष्टी ऐकण्यात तिला भरपूर उत्साह होता त्या दिवशी एक पडलेल्या चेहऱ्याचा माणूस तिथे आला त्याचं नाव बेलिनी होतं उंचावर बांधलेल्या तारेवर कसरतीचे खेळ करण्यात तो पटाईत होता आता मात्र त्या धंद्यातून मी निवृत्त झालो आहे असे त्यांनी मॅडम गेतूला सांगितले मी इथे फक्त आराम करण्यासाठी आलो आहे असं तो म्हणाला आपल्यासाठी एक छान खोली आहे परंतु ती मागच्या बाजूला आहे एकदम शांत आहे खोली पहिल्या मजल्यावर मागील बाजूस असल्यामुळे रस्त्यावरील बाहेरचे काहीही दिसणार नाही चालेल का घेतूचे उत्तर माझ्यासाठी तीच चांगली खोली आहे मला गोंधळ नको जेवणसुद्धा मी एकटाच घेईन त्या दिवशी दुपारी मळलेली बेडशीट बदलण्यासाठी मिरियड बेलिनीच्या खोलीत गेली बघते तर हा माणूस तारेवरून हवेत तरंगत चालल्यासारखा वाटत होता तिला आश्चर्याचा धक्काच बसला जास्तीत जास्त चमत्कारी खेळ हाच असावा असं तिला वाटलं तिचेही पाय जमिनीवर नसे झाले आपणही उडी मारून बेलिनीच्या मागेमागे तारेवरून चालावं असं तिला वाटू लागलं मिरियाट सर्व धैर्य एकवटून सर बेलिनी सर मला हे शिकायचं आहे असं म्हणाली एक दीर्घ श्वास सोडत तुझी ही कल्पना अजिबात चांगली नाही एकदा तू सुरुवात केलीस तर तुला जमिनीवर पाय ठेवावेसे वाटणार नाहीत बेलिनी म्हणाला मला तुम्ही शिकवाच माझे पाय अगोदरच जमिनीवर थांबण्यास तयार नाही आहेत मिरियड रोज बेलिनीला तारेवर चालताना बघत होती तारेवर एक पाय घसरत डोळे उघडे ठेवत एकाग्र चित्ताने बघत दुसरा पाय एका क्षणात पुढे आणत बेलिनी तारेवर चालत होता एक गाड तंद्रित असल्यासारखा तो वाटत होता शेवटी तिला राहावलंच नाही बेलिनी नजरेआड झाल्यावर ती तारेवर उडी मारून चालण्याचा प्रयत्न करू लागली तारेवर चढल्यावर तिचे दोन्ही हात पवनचक्कीच्या पंख्याप्रमाणे हेलकावे खात होते दुसऱ्या क्षणी जमिनीवर आपटली बेलिनीला हे कसं जमतं आणि सोप्पं वाटतं मला का नाही खरंच तिनेसुद्धा भरपूर प्रयत्न केले पाहिजेत दहा बारा वेळा धडपडल्यानंतर काही क्षण तिचे पाय तारेवर स्थिरावले तिचा आनंद गगनात मावेनासा झाला अजून एके दिवशी खाली न पडता तीन पावलं ती चालली शेवटी एका आठवड्यानंतर व भरपूर वेळा खाली आपटल्यानंतर दोरीचं संपूर्ण अंतर कापू शकली हे सगळं बेलिनीला दाखवण्यासाठी ती उतावेळ झाली तो काही क्षण गप्प बसून राहिला मग हळू आवाजात पहिल्या पहिल्यांदा सगळेच असे खाली पडतात परंतु तू प्रयत्न करत आहेस मला वाटतं तुझ्याकडे नक्कीच कौशल्य असेल असं म्हणाला धन्यवाद सर ती रोज दोन तीन तास लवकर उठून सर्व घरकामं संपवायला लागली अंगणात सूर्य यायच्या आत ती कसरत शिकण्यासाठी तयार राहायची उरलेल्या संपूर्ण दिवसभरात तिचे धडे चालू झाले काही दिवसात ती सर्व शिकून तयार झाली बेलिनी हा एक कडक प्रशिक्षक होता तुझे डोळे इकडचे तिकडचे दुसरं काही बघणार नाहीत तू तारेचा आणि शेवटपर्यंत पोहोचण्याचाच फक्त विचार कर पुढील काही दिवसात ती खाली न पडता तोल सांभाळत तारेवर व्यवस्थितपणे चालू लागली बेलिनीने तारेवरून चालताना सलाम कसे करावे कसे पळावे कसे झोपावे कोलांटी उडी कशी मारावी असे अनेक प्रकार शिकवले तिने या गोष्टी आत्मसात केल्या तारेवर चालताना मी पुन्हा एकदा खाली कधीच पडणार नाही थोड्याशा आढ्यतेने मिरियट म्हणाली एवढा गर्व नको असे बेलिनीने थोडेसे ठणकावूनच सांगितले आणि घाबरून व त्याच वेळी तोल गेल्यामुळे तारेवरून जमिनीवर तिला उडी मारावी लागली एका रात्री लंडनच्या ॲस्ले हिप्पोड्रोमचा एजंट तिथे जेवत होता बेलिनीला तिथे बघितल्यावर त्याला आश्चर्याचा धक्काच बसला बेलिनी ग्रेट कसरतपटू कोण काय अहो हाच महान बेलिनी हा इथे मागच्या खोलीत असतो हे माहीत नव्हतं की काय बेलिनी हजार फूट लांबीच्या तारेवरून दहा मिनिटात नायगरा धबधबा पार करणारा अजून एक जण म्हणाला अर्ध्या वाटेवर असताना पेटत्या कोळशावर ऑमलेट करून खाणारा एवढंच नव्हे तर शॅम्पेनची बाटली उघडून प्रेक्षकांना अभिवादन करणारा माझे काका या हकीकती सांगत असत बेलिनी एकदा पायाला टोपली बांधून तारेवरून आल्प्स पर्वत ओलांडला होता म्हणे एकदा तर बार्सिलोना येथील बैलांच्या झुंजीच्या आखाड्यात तारेवर उभं राहून त्यांनी तोफ डागली होती म्हणे नेपल्समध्ये तर डोळ्याला पट्टी बांधून जळत्या तारेवरून चालून दाखवलं म्हणे खरोखरच त्याच्या शरीरयष्टीचं कौतुक करायला हवं तो एजंट सांगत होता हे सर्व ऐकून मिरियट पळतच बेलिनीच्या खोलीत घुसली हे सगळं खरं आहे का तुम्ही हे सगळं करून दाखवलं आहे का तुम्ही मला का सांगितलं नाही मला सुद्धा हे सर्व करायचं आहे मी तुमच्याबरोबर येणार मिरियटचं बडबडणं थांबतच नव्हतं मी तुला घेऊन जाऊ शकत नाही परंतु का का नाही मिरियटचा एकच हे का बेलीनी बराच वेळ बोललाच नाही कारण मला भीती वाटते शेवटी म्हणाला तो मिरियटला ऐकून आश्चर्य वाटलं भीती कशाची भीती कारण तारेची भीती वाटू लागली की ती कधीच जात नाही बेलिनी सांगत होता परंतु तुम्ही भीती घालवायला हवी मिरियट म्हणाली शक्य नाही बेलिनीचे निर्वाणीचे शब्द मिरियट मागे फिरली स्वयंपाकघरात पळाली तिला रडू कोसळलं अश्रू आवरेनात तारेवरील कसरतीमुळे तिला भरपूर आनंद मिळत होता परंतु बेलिनीच्या भीती या शब्दामुळे तिला हातपाय गळाल्यासारखे वाटू लागले तिच्या सगळ्या शिकण्यावर काळ्या ढगांची सावली पडली ती हिरमुसली झाली बेलिनी कित्येक तास खोलीत येरझारा घालत होता मिरियट खरोखरच फार निराश झाली असेल उद्या सकाळपर्यंत माझ्यातील भीती नाहीशी न झाल्यास मिरियटला तोंड दाखवणं शक्य होणार नाही यासाठी काहीतरी करायला हवं हो। परंतु खरोखरच भीती जाईल का भीती घालवण्यात मी यशस्वी होईन का त्या रात्री बेलिनी एजंटची आतुरतेने वाट पाहत होता एजंटला आपल्या मनातली योजना सांगितली काळजी करू नका सर मी सगळं बघून घेईन एजंटने खात्री दिली मोठी गर्दी जमल्यास माझा नफाच नफा पॅरिसला आलो हेच माझं सुदैव स्वतशीच तो म्हणत होता आतल्या बाजू स्पिळदार तार असलेल्या दोरीच्या शोधात बेलिनी बाहेर पडला तो कुणाकडून तरी हातराहाट उसने घेऊन संपूर्ण दिवस तारेला उंच अशा जागेवर घट्ट बांधत होता दुसऱ्या दिवशी रस्त्यावर भरपूर गर्दी जमली आरडाओरडा ऐकू येऊ लागला बाहेर काय आहे ते बघून ये गं आई मिरियटला उठवत म्हणाली तेवढ्याने तरी तू मरगळ झटकू शकशील त्या बाहेरच्या चौकात भरपूर गोंधळ चालला होता गर्दी इतकी जमली होती की तिला पहिल्या पहिल्यांदा काहीही दिसत नव्हतं कसं बसं ती समोर आली एजंट आकाशाकडे प्रकाश झोत सोडत होता बेलिनी परत आला आहे त्याचा शो बघा तो जोर जोराने किंचाळत सांगत होता हे शक्य असेल का मिरियट मनातल्या मनात म्हणत होती तिची छाती धडधडत होती बेलिनी पलीकडच्या बाल्कनीतून गच्चीवर आला आणि तारेवर चढला जमलेल्या गर्दीला त्याने सलाम ठोकला गर्दी उत्साहित झाली बेलिनीने एक पाऊल पुढे ठेवलं नंतर मात्र तो स्तब्ध झाला निश्चलपणे काहीही हालचाल न करता उभा राहिला लोक आवासून बघत होते परंतु काहीतरी चुकलं होतं हे मिरियटच्या लक्षात आलं पुतळ्यासारखे उभ्या असलेल्या बेलिनीला ती पाहत होती एका क्षणाचाही वेळ न दवडता ती नाहीशी झाली आणि इमारतीच्या दरवाज्यातून आत शिरली भराभरा जिना चढून ती पलीकडच्या गच्चीवर पोहोचली तारेच्या दुसऱ्या टोकावर उभी राहिली तिने हात पुढे केले बेलिनी किंचित हसला आणि हळूहळू तिच्याकडे सरकू लागला त्याची पावलं तारेवर चालत होती तिला फार आनंद झाला आकाशात चालण्याची मजा फारच वेगळी शाबास शाबास रे पठ्ठ्या शाबास गर्दीतील टाळ्यांचा कडकडाट ग्रेट बेलिनीची पट्टशिष्या एजंटचा आवाज बेलिनी आणि मिरियटला जगभर शो करण्याचे स्वप्न तो पाहू लागला परंतु उस्ताद आणि त्याचा चेला फक्त पायाखालच्या तारेवर लक्ष केंद्रित करत होते आणि त्याचबरोबर तारेच्या शेवटी पोहोचण्याचा विचार धन्यवाद